उपस्थित गुरुजनवर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला, माझ्या भारत देशाला मानाचा मुद्रा। भारत या शब्दामधील भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममाण झालेला, तेजाने रममाण झालेला देश म्हणजे भारत होय। आपल्या भारत देशात 3 सण हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात। पहिला प्रजासत्ताक दिन, दुसरा गांधी जयंती आणि स्वतंत्रता दिन। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते आणि आपले स्वतःचे संविधान तयार करण्यासाठी 28 ऑगस्ट 1947 रोजी एक समिती नेमण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नेमण्यात आले। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान समितीने स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आले। म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो। या दिनाला गणराज्य दिन असेही संबोधले जाते। स्वतंत्रता दिवस, प्रजासत्ताक दिन हे असे सण, असे उत्सव आहेत की जे आपल्या महान नेत्यांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाविषयी आपल्याला आठवण करून देतात। म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीयाने अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे की मी भारताला समृद्ध करेन। हीच आपल्या भारताला खरी मानवंदना असेल। धन्यवाद।